सरकार आम्हाला काय म्हणते? गरिबाला शिक्षा नाही म्हणते. सरकार आम्हाला काय म्हणते? गरिबाला शिक्षा नाही म्हणते. दोन्ही दिनांकापासून फेलोशिप मिळालीच पाहिजे. सरकारनी या सरकारने महायुती सरकारनं राज्यातल्या ओबीसीच्या विद्यार्थ्यांसोबत जी धोखाधडी केलेली आहे त्याच्याकरता आज या ठिकाणी आम्ही सर्वजण उपोषणाला बसलेलो आहोत. राज्यामध्ये ओबीसी विभागाच्या वतीनं राज्यामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये 72 वसतिगृह हे सुरू करण्याची मागणी ही महाविकास आघाडीच्या सरकारपासून सुरू झाली आणि तेव्हासुद्धा आश्वासन मिळालं होतं. विजय वडेट्टीवारसाहेबांनी आश्वासन दिलं होतं आणि त्यांनी ती प्रक्रिया सुरू केली होती. त्यानंतर हे सरकार कोसळलं आणि महायुती सरकार राज्यामध्ये स्थापन झालं. महायुतीच्या सरकारमध्ये सुद्धा ती वारंवार विधिमंडळाच्या कामकाजामध्ये विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये दोन्ही हाऊसमध्ये दोन्ही सभागृहामध्ये अनेक आमदारांनी प्रश्न उचलले. मीसुद्धा अनेक प्रश्न त्या ठिकाणी विचारले आणि प्रत्येक वेळी मंत्र्यांनी असं आश्वासन दिलं की आम्ही तत्काळ सर्व जिल्ह्यांमध्ये ओबीसींचे वसतिगृह सुरू करू. कालपरवा वर्धेमध्ये सुद्धा आपण पाहिलं की त्या ठिकाणी बॅनर लावलं सरकारच्या वतीनं की सरकारचं अभिनंदन आणि राज्यामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये 72 ओबीसीचे वसतिगृह सुरू झालेले आहेत. पण प्रत्यक्षात तशी स्थिती नाही. या ठिकाणी आता काही दिवसांपूर्वी गोंदिया जिल्ह्याची जिल्हा नियोजन समितीची बैठक होती. कुठल्याही जिल्ह्याची जिल्हा नियोजनची बैठक ही ऑफिशियल बैठक राहते. त्याच्यामध्ये सुद्धा आत्रामसाहेब पालकमंत्री म्हणून त्या जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष म्हणून मी त्यांना प्रश्न विचारला. मागच्या वेळेला प्रत्येक वेळेस या 6 जिल्ह्यामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या वतीनं आम्ही प्रश्न विचारतो की ओबीसीच्या वसतिगृहाचं काय झालं. प्रत्येक वेळेस थातुरमातुर उत्तर दिलं जातं आणि प्रत्यक्षात या हॉस्टेलची काही त्या ठिकाणी सुरुवात झाली नाही. नागपूरमध्ये जे त्यांनी हॉस्टेलचं त्या ठिकाणी सुरुवात केली त्याचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांना वेळ नाही म्हणून त्याचं उद्घाटन केलं नाही. विद्यार्थ्यांच्या त्या ठिकाणी ॲडमिशन झालेले आहेत त्यांना राहण्यासाठी काही जागा नाही. गोरगरीब विद्यार्थी अनेक वेगवेगळ्या जिल्ह्यातले या ठिकाणी आलेले आहेत त्यांना राहायला जागा नाही, त्यांची राहण्याची सोय नाही आणि म्हणून समजा केवळ उपमुख्यमंत्र्यांना वेळ नाही आणि म्हणून त्याचं उद्घाटन झालं नाही म्हणून ते मिळालेलं किंवा झालेलं जे हॉस्टेल आहे ते विद्यार्थ्यांना उपलब्ध झालं नाही, हे योग्य नाही आणि म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी सर्व संघटनांनी इथल्या स्थानिक अधिकाऱ्यांवर दबाव टाकला आणि त्यांना विनंतीसुद्धा केली की हे हॉस्टेल तत्काळ सुरू झालं पाहिजे आणि म्हणून यांनीच त्या ठिकाणी सर्व त्या भुजाडे आणि त्या सर्व अधिकाऱ्यांना घेऊन ते हॉस्टेल सुरू केलं. परंतु त्याचा परिणाम असा झाला की त्या भुजाडे नावाच्या अधिकाऱ्याला यांनी निलंबित केलं. 2 आठवड्यापूर्वी मी मुंबईला गेलो होतो. मी अतुल सावे साहेबांना ओबीसी विभागाचे मंत्री आहेत त्यांना देखील त्या ठिकाणी बोललो की एक तर भुजाड्यांचं निलंबन रद्द केलं पाहिजे नंबर एक. नंबर दोन की जे प्रत्येक वेळेस तुम्ही फ्लोअरवर आश्वासन दिलेलं आहे मार्चच्या 2024 अधिवेशनामध्ये सुद्धा त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वी हे हॉस्टेल सुरू करू. मग पावसाळी अधिवेशन आलं. पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा अतुल सावेंनी हा उल्लेख केला की कुठल्याही परिस्थितीमध्ये 15 ऑगस्टच्या पहिले या राज्यातल्या 36 जिल्ह्यांमध्ये 72 वसतिगृह ओबीसींचे सुरू करण्यात येईल. आता फक्त हक्कभंग टाकायचं राहिलेलं आहे. बाकी सगळेच उपस्कार झालेले आहेत, सर्व भाष्ट झालेले आहेत, सर्व भांडणं झालेले आहेत. 2 आठवड्यापूर्वीसुद्धा मी त्या ठिकाणी अतुल सावेंना जेव्हा भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलं आहे की बस झालंच आहे, आता सुरुवात करू. पण प्रत्यक्षात ते सुरुवात करत नाही. हे खोटारडं सरकार आहे, हे धोका करणारं सरकार आहे, ओबीसींच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणारं सरकार आहे आणि म्हणून या मागण्यांसह याच्यासह या महाज्योतीच्या माध्यमातून जेवढ्या स्कीम्स आहेत त्या स्कीम्सच्या बाबतीमध्ये सुद्धा सरकारची उदासीनता आहे. सरकार म्हणते पैसे नाही आणि म्हणून त्यांच्याविरुद्ध आम्ही आज या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत. आजचं जरी हे लाक्षणिक उपोषण असेल तरीसुद्धा गरज पडली तर आणखीन हे उपोषण वाढवण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि कुठल्याही प्रकारचं आंदोलन करून या सरकारला आम्ही तशा पद्धतीचे निर्णय घेण्यासाठी भाग पाडू. अन्यथा सर्व विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरावं लागेल अशा पद्धतीची परिस्थिती आहे. नमस्कार, मैं उमेश कोरराम, मुख्य संयोजक ओबीसी व अधिकार मंच का हूँ. और ये ओबीसी संगठन और ओबीसी विद्यार्थियों का ये आंदोलन और ये उपोषण है. आज इसलिए हम लोग बैठे हैं कि ओबीसी विद्यार्थी जो है भारत भर में ओबीसी विद्यार्थियों को उच्च शिक्षण के लिए वसतिगृह नहीं, हॉस्टल्स नहीं है. आप देखते होंगे कि भारत में ओबीसी हॉस्टल्स एक भी नहीं है. तो इसकी मांगें चलती रही मंडल कमीशन से लेकर अभी तक. और अभी मंडल कमीशन के 44 साल के बाद में शासन ने, महाराष्ट्र सरकार ने हॉस्टल देने का कबूल किया. पिछले 8 सालों से हम महाराष्ट्र में 72 वसतिगृह बनाएंगे, 72 बनाएंगे ऐसा चल रहा है. और कई बार इन्होंने एडवर्टाइजमेंट भी किया कि ओबीसी को हमने 72 वसतिगृह दिए, लेकिन वास्तविकता यह है कि नागपुर और अन्य जगहों पर वसतिगृह चालू नहीं हुए हैं. और ये जो सारे विद्यार्थी हैं इन विद्यार्थियों का हॉस्टल में एडमिशन हो चुका है.
आपने कभी देखा नहीं होगा कि जिनका एडमिशन हो गया है और उनको हॉस्टल चालू करने के लिए यहाँ पे बैठना पड़ रहा है। और ये पहली बार नहीं है, ये चौथी पांचवी बार हम बैठ रहे हैं। हॉस्टल की बिल्डिंग के सामने भी हम लोग बैठे थे 1 अगस्त को, उसके बाद में 12 तारीख को 12 सितंबर को सामाजिक न्याय भवन के सामने भी बैठे थे, और आज अभी इस तरह का उपोषण करना पड़ रहा है। अगर हमारे हॉस्टल शुरू नहीं होते तो इन विद्यार्थियों को आमरण उपोषण भी करना पड़ेगा। तो शासन ने सुध लेनी चाहिए, और जो ओबीसी की डिमांड्स है, ओबीसी की एक छोटी डिमांड है जो 100 करोड़ से भी नीचे रकम में चालू हो सकते हैं, लेकिन सरकार के पास ओबीसी के लिए बस पैसा नहीं है, और जो ओबीसी ये भारत देश को चलाता है उस ओबीसी के लिए पैसा नहीं है। और आप देख सकते हो ये विद्यार्थियों को उपोषण करना पड़ रहा है, और अभी उपोषण स्टार्ट हो रहा है, उपोषण स्टार्ट हो गया है। अभी सरकार की तरफ से कॉल तो वही चल रहा है कि 15 अगस्त 2023 से अभी तक 15 अगस्त 2023 तक अभी तक 10 तारीख दी गई है सरकार की तरफ से। सरकार झूठ बोलती है और हरदम झूठ बोल के सारा कुछ कर रही है, और हर बार 2 दिन 3 दिन 5 दिन 10 दिन ऐसे करते करते 1 साल में 10 तारीख दे चुकी है। तो सरकार पे अभी हमारा भरोसा नहीं है, और हम अगर सरकार ये कुछ करती है तो हमें हॉस्टल खुद से ही चालू करना पड़ेगा। प्रिया, तुला माझ्या गावचे मित्र माहिती आहेत ना? अगं तो शंकर, गणू सगळ्यांची मुलं ना आता शाळेत जायला लागलीत। त्या नीमा काकू आहेत ना, त्यांचा राजू हा तुझा प्लॅन सक्सेसफुल होऊ देईल असं मला नाही वाटत। एक मिनिट, म्हणजे तू राजूच्या मुलीबद्दल बोलतोय? हो, तिच्याच बद्दल बोलतो। त्याचं असं म्हणणं आहे की मी घरचं बघू का मुलीच्या शिक्षणाचं बघू। अगं वेड आहे का तू, त्याला कुठे काय करायचंय? मुलीच्या शिक्षणासाठी मुलगी अगदी 18 वर्षांची होईपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या लेख लाडकी योजनेमार्फत टप्प्याटप्प्याने शिक्षणासाठी पैसे दिले जाणार आहेत। हे ऐकल्यानंतर ना तो राजूच काय, नीमा काकू पण नाव घालते की नाही बघ। चला, म्हणजे एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये हा तुझा संकल्प तू पूर्ण करणारच। राज्यातील प्रत्येक सुज्ञ नागरिकांनी असा संकल्प केला तर शाळाबाह्य मुलींची संख्या शून्यावर आणता येईल। लाडक्या लेकीच्या पंखांना बळ, हीच आहे महाराष्ट्र सरकारची तळमळ। तू बोलली होती बर का, आता मी तुला 5,000 रुपये देणार आहे। पहिली शाळेत घातलं की 6,000 रुपये, आणि हो जेव्हा 6वीत जाईल ना तेव्हा 7,000 रुपये, आणि 11वीत जाईल तेव्हा 8,000 रुपये मी तिला देणार आहे। एवढंच नाही की 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये द्यायला मी तयार आहे। एवढे पैसे आता तुम्ही सगळे मिळून माझी चेष्टा करताय ना? नाही रे दादा, तुला फक्त जवळपासच्या अंगणवाडीमध्ये जाऊन लेख लाडकी योजनेमध्ये तुझ्या मुलीच्या नावाची नोंदणी करायची। एवढंच करायचं होय। धन्यवाद बर का माझ्या लेकीनं। या लहान मुलींप्रमाणेच आपल्या जवळच्या गरजू लोकांना लेख लाडकी योजनेची माहिती देऊयात, आणि आपल्या लेकींचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावूया। लाडक्या लेकीच्या पंखांना बळ, हीच आहे महा